बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक कथा सांगतो, त्यावरून तुम्हाला काय समजते ते बघूया। बघा, एक तुमच्यासारखाच लहान मुलगा आहे, त्याचे नाव राम आहे। त्याला त्याच्या पलंगासाठी एक चादर हवी आहे। बघा, तुम्हाला समोर दोन चित्र दिसत आहेत। त्यापैकी पहिल्या चित्रात तुम्हाला दिसते आहे की रामच्या पलंगावर जी चादर आहे ती फार आखूड आहे, आणि दुसऱ्या चित्रात दिसत आहे की रामच्या पलंगावर जी चादर आहे ती फार लांब आहे। आता रामला प्रश्न पडला की आपण आपल्या पलंगासाठी योग्य चादर कशी आणावी। आता राम विचार करू लागतो, तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की आपण पलंगाची लांबी पट्टी किंवा टेपच्या साह्याने मोजून त्याप्रमाणे योग्य चादर आणूया। पण त्याच्याकडे पट्टी व टेप दोन्ही नाहीत। पुन्हा तो विचार करू लागतो। मग त्याला एक युक्ती सुचते। तो ठरवतो की आता पलंगाचे माप आपण वितीने मोजूया। आता मी तुम्हाला सांगितले आहे की वीत म्हणजे काय ते तुम्हाला माहीतच झालेले आहे। आता राम पलंगाची लांबी वितीच्या साह्याने मोजू लागतो, तर पलंगाची लांबी 11 वीत इतकी येते। पण त्यामुळे चादर आपल्याला 11 वीत न घेता 13 वीत आणावी लागेल, कारण चादर पलंग्यापेक्षा थोडी मोठी लागते। अशाच प्रकारे राम वितीच्या साह्याने मोजमाप करून त्याच्या पलंगासाठी योग्य चादर आणतो। मित्रांनो, कशी वाटली गोष्ट? अशाच प्रकारे आपण विविध वस्तूंची लांबी वितीच्या साह्याने मोजू शकतो।